सदाफुली हे औषधांनी परिपूर्ण असं एक रूप आहे. सदाफुलीमध्ये बरेच औषधी गुणधर्म आढळतात. बऱ्याच जणांच्या बागेमध्ये किंवा उद्यानात ही फुले आपल्याला दिसून येतात. अगदी कमी काळजीत वाढणारं हे झाड आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ मी माझ्या स्मितावरा या चॅनलला केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की चेक करा की याची काळजी कशी घ्यायची, याला फुलं भरपूर कशी येतील, त्यासाठी काय करायचं वगैरे. सदाफुलीच्या पानांचा आणि फुलांचा औषधी स्वरूपात वापर केला जातो आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की याचा फुलांचा आणि पानांचा औषधी उपयोग आपण कसा करावा. मधुमेह, लठ्ठपणा आणि कॅन्सरसारख्या रोगातसुद्धा सदाफुली खूप उपयुक्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सदाफुलीची 3-4 पाने किंवा 2 फुले चघळून खावेत. चेहऱ्यावर तुमच्या पुरळ असतील किंवा डाग असतील किंवा मुरमं असतील तर त्याच्यावर सदाफुलीच्या पानांचा आणि फुलांचा रस जर तुम्ही लावलात तर खूप उपयुक्त ठरतं. पानं आणि फुलं बारीक करून घेऊन पाण्यातून थोडासा त्याचा लेप तयार करायचा, थोडंसं पाणी घालून आणि तो लेप दिवसातून 1-2 वेळा तुमच्या चेहऱ्यावर लावल्यास खूप चांगला फरक दिसून येईल त्वचेमध्ये. एखादा कीडा चावल्यावर किंवा मधमाशी चावल्यावर जी आग होते त्यामध्ये जर तुम्ही या सदाफुलीच्या पानांचा रस लावलात तर लवकर आराम मिळतो. याची पाने तोडल्यानंतर जो चीक बाहेर येतो तो चीक जर तुम्ही जखमेवर वगैरे लावलात तर जखम लवकर भरून येते. या रोपाची पाने आणि फुले बारीक करून जर तुम्ही मूळव्याधीच्या ठिकाणी लावलात तर लवकर आराम मिळतो. ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांनी या फुलांचा गुलकंद करून खाल्ल्यास शांत झोप लागते. मात्र तुम्हाला कुठली औषधे वगैरे चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच याचा उपयोग करा आणि अगदी कमी प्रमाणात याचा उपयोग करावा, नाहीतर यातील रासायनिक गुणधर्मामुळं त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो. त्यामुळं याचं सेवन करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या की तुमच्या आजारामध्ये हे कितपत उपयुक्त आहे आणि याचं सेवन तुम्ही किती करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.